एवरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग। कसे आहे तुम्ही सगळे? मजेत। मी पण मस्त। किट्टू कसा आहे? आणि ते किट्टू नेल्स खातात? डोंट इट्स नेल किट्टू। तर आता चाललो आम्ही डोंगरगडला, आणि आता आजचा दिवस म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस आहे, आणि इतकं टायर्ड झालं आता म्हणजे दुपारचे 2। आमचं सडनली प्लॅन झाला की बाहेर जाऊया म्हणून, आणि मी एकदम साधे कपडे घातले कारण की खूप गरम होत आहे आणि हेवी कपडे घालू नाही शकत। थोडा लांबचा प्रवास पण आहे तर म्हटलं चला जाऊया दर्शनाला। तर चला कंटिन्यू, आम्ही चाललो डोंगरगडला। डोंगरगड, हॅलो किट्टू, हॅलो। तर चला मम्मीला पण विचारलं, तर माझ्या मम्मीला पण विचारलं असतं पण ते खूप लांब राहते त्या साईडला, आउटसाईड पडलं असतं म्हणून मम्मीला नाही विचारत आहे। आता मम्मीला विचारलं, पवनच्या मम्मीला तर ते रेडी होत आहे, तर त्यांना पिक करते आणि मग जाते। तर चला कंटिन्यू राहा। आणि किट्टूने घेतलेली आपली बॅग, सुटकेस घेतली, त्याला असं वाटतं की फार्म हाऊसला वगैरे चाललो म्हणून, आणि बॅग मध्ये कपडे, त्याचे टॉय वगैरे सगळं घेतलेलं आहे। आम्हाला असं वाटत तो कमी तिथे जाऊन खेळू, तिथे जाऊन खेळू, पण त्याला माहित नाही की आम्ही कुठे चाललो म्हणून। जसं फक्त आम्ही चाललो दर्शन करायला आणि रात्रीपर्यंत वापस येऊन जाऊ। किती? 4-5 तासाचा रस्ता आहे। 4 तासाचा रस्ता आहे म्हणते, त्यांना 2 वाजली आहे। 1 वाजतापर्यंत ट्राय केलं, 12:30 वाजता पवन विचारला चलते का म्हणून, तर मग तसंच रेडी, किट्टूला रेडी केलं, मी पण रेडी झाली, पवन पण रेडी झाला, आणि थोडं जेवण वगैरे करून आम्ही निघालो आता। तर चला कंटिन्यू राहा आणि तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते। सॅनिटायझर, तर घरी सॅनिटायझरची बॉटल होती, तर किट्टू मला मागे विचारत होता, तर आता त्याला वाटलं की बाहेर निघतो तर मम्मा सॅनिटायझरची बॉटल नाही घेतली का म्हणून, तो म्हणते की चला आपण सॅनिटायझरची बॉटल पण घेऊ। गुड बॉय किट्टू। चला जाऊया थोडस, मंडे पासून किट्टूची स्कूल पण स्टार्ट होणार आहे। कारखान्याची दिवाळी, उद्या कारखान्याची दिवाळी आहे, तर उद्या संडे आहे आणि म्हटलं चला उद्या कारखान्याची पण पूजा करून घेऊ, लक्ष्मी पूजा, आणि मग नंतर पंचमीला मम्मी कडली असते, माझ्या मम्मी कडली। कोणते बॉम्ब म्हणलं ते? रस्सी, काय म्हणते? सुतळी बॉम्ब। सुतळी बॉम्ब माझा फेवरेट आहे। तुझ्या फेवरेट आहे? कसं वाजते तुझ्या राणी सांग बरं। आता किट्टूची अशी मस्ती चालू राहणार, तर चला किट्टू। आता नाही गरम होतं बेटा, तू कुठे ब्लँकेट्स वगैरे घेते? त्याने आपली ब्लँकेट आणली किट्टू, आणि जास्त फेवरेट पडला 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 किट्टू, तुला कळत नाही का सोनो? इतकी फेवरेट ब्लँकेट आहे, तू सोडतच नाही बिलकुल नाही। त्याला म्हटलं कोणाला द्यायचं नाही, वॉश करायचं नाही, काही नाही, तरी मी त्याला कधी कधी वॉश म्हणजे असं वॉश करायला टाकले का नाही, तर माझ्यावर खूप चिडते। तर स्कूल गेल्या त्या दिवशी मी वॉश करायला टाकते आणि दुपारपर्यंत आता सुकून जाते, तर ठीक आहे। नाही तर त्याची वॉश केली मग मला म्हणते की तुमचे ब्लँकेट्स पण मी वॉश करत टाकते। काय म्हणत होती मी? तू स्कूल होते तेव्हा मी ब्लँकेट्स वॉश करायला टाकते तुझी, आहे की नाही? तुला मी 12 सांगते की मला म्हणते आता दादीला घ्यायला, किट्टूच्या दादीला घ्यायला आलो मी, आणि झोप पण नाही झाली आहे, खूप काडा काडा पडलाय, काजळचा आहे ते पूर्ण फैललाय बघ। आज तर बिलकुल इच्छा नव्हती काही करायची, आता प्लॅन केला चल जाऊ दे म्हटलं थोड्या वेळाने, मग ऊनच चल, ऊन मला बिलकुल नाही आवडत। बाहेर थोडी अशी डब्बा इथे टिफिन स्कूलचा तुझे सबस्क्राइबर का म्हणणार, ते तिथे भेटणार तर नेल्स खाते का म्हणून, 200 बाकी राहिले मग आपल्याला सबस्क्राइबर भेटेल, 500 मग आपला ब्लॉग मोनोटाइज होऊन जाईल, मग 200 राहिले का?
कोण 5-10 मिनिटाचा पोचलेला होता मी. पोचलं बट आता टायर्ड झालो पूर्ण. आता बस इथं बघ, इथं बसून बघ. अभी नहीं बाद में. वाह बहुत कितनी
छान वाटत आहे व्ह्यू बघ मागचा व्ह्यू बघ किती दूर आलो तो किती दूर आलो का नाही वरती आलेलो चला लवकर लवकर पटकन आणि फक्त आम्हाला वरती यायची तिकीट मिळेल जायची मिळाली नाही रिटर्नची तर लगेच दर्शन झालं वगैरे तर आता माझे 6:30 किट्टू पटकन ये दादी पुढे गेली लवकर ये लवकर ये चला तर चला आणखी आम्हाला अजून इथून किती पायऱ्या असेल तरी पण आपल्याला चढण्यासाठी 50 पायऱ्या राहतात असते किती तिथे किटू आता हात धुवायला गेलाय धुताना तुझा माहित पण नाही हँडवॉश केलं का नाही चलो अभि किटू आता जय माता दी म्हणत चल पायऱ्या असते 50 वरती जास्त ए किटू होती त्यांच्या पुढा पडशील बघ तर इथे किटू जय माता दी कडत आहे तुला नमस्कार करायचं का शेवपुरी तिथे किट्टू झोपून उठलेला आहे ना किट्टू तर आता मी काय करायला डिनर करायला आलो थंडी लागत आहे थंड वाटत थोडं आता चला आता आपण जेवण वगैरे करूया आणि आता वाजत आहे रात्रीचे 11 वाजलेले आहे तंदुरी आण ना 3 पुड्यांचा तंदुरी किती हॅलो एव्हरीवन वेलकम टू किट्टूज ब्लॉग कसे आहे तुम्ही सगळे मजेत मी पण मस्त तर हा ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे काल आम्ही गेलो होतो डोंगरगडला तर रात्री आल्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट म्हणजे एंडच नव्हता केलं तर चला आणि आता वाजत आहे सायंकाळचे 7:30 झालेले आहे आम्ही आज कारण आणि मी ते रेडी झालेली आहे ॲक्च्युली आज आमच्या फॅक्टरीमध्ये लक्ष्मी पूजा आहे तर आज तिकडे लक्ष्मी पूजन करत आहोत तर चला आणि हा ब्लॉग मी आता स्टार्ट करत आहे कारण की
दुपार पासून काल इतकं दमलेलो होतो की वेळच नव्हता मिळाला फोटो वगैरे सॉरी व्हिडिओ वगैरे काढायला. आणि ते किटू पण रेडी झालेलं आहे. किटूने छान न्यू कुर्ता घातलेला आहे. चॉकलेट खाली सगळे हॅलो गर्ल्स खोलून देऊ दोन मिनिटं. चॉकलेट खात आहे काय झालं बरोबर आहे का? तर चला. आणि तो पण पॅन्ट छान मिळाला होता. तर चला आता आम्ही चाललो कारखान्यामध्ये. चल काढी काढू दे ना बेटा दोन मिनिटात. तर चला कंटिन्यू राहा. हॅपी दिवाळी. छान दिसतंय तू. डान्स कर. एक रुक. इथे मी रांगोळी वगैरे काढलेली आता. सगळ्यांना हॅलो कर. हॅलो. कुठे ना तू? चल की पहिला नमस्कार कर. जयजी नमस्कार कर. फुलं टाक बेटा. फुलं टाक आधी. फुलं टाक. इथे सगळं देवी गळ्यात लांबून घे. राईट हॅनी घालायचं. राईट हॅनी टाक. हा गुड बॉय. हा ते टाक. बत्ताशे चिरंजी बत्ताशे टाक. लांबून बरोबर पायावर पडेल ना. तर झालं 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 झालं. हा हा गुड बॉय. नमस्कार कर आता पायला. आता पहिले सारखी नाही. इकडे बांधून घे दरवाजा. माता जाती पार्वती पिता महादेवा. जय गणेश. तरी तिकडे फटाके फोडत आहे किट्टू. चल चढू तू. बोलू फुल चढू. चल नाही चढवत आहेत. तर कारखान्याची पूजा झाल्यानंतर मग आम्ही डिनर करायला गेलो. आणि अशी होती आमची आजची पूजा वगैरे. आणि ते आम्ही रील्स वगैरे बनवत होतो. आणि ते ओलू आमचे व्हिडिओ वगैरे काढत होता. थोडे फुलझडी वगैरे फटाके वगैरे जडवले. आणि नंतर डिनर करायला गेलो. तर आता असा होता आमचा आजचा दिवस. आणि अशा प्रकारे आम्ही पूजा वगैरे केली. तर कसा वाटला हा व्हिडिओ प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट. हॅपी दिवाळी वन्स अगेन. किटू पिटू लांब ना बेटा. ते पडेल कॅन्डल. पिल्लू दोड्यावर पडेल तू साईडला हो. दिवा
आता आम्ही तिथे वरती आलो आहे ना किट्टू, पण आगे पिटत नाहीये आपल्याला, की चांगलं मिळत नाही पवन, तिकडे सोडू दे सोडू दे सोडून त्याला, बेबी रुक जाओ रुक जाओ, नाही बेटा वो डॅमेज आहे. बॉयज कितने और गर्ल्स कितने देख बरा, ऑरेंज कलर है ती ऑरेंज कलर, मैं कैसे ना लाते सुन ना का वो की ला रहा है.